हा अर्जुन पुरस्कार मिळालाय हो बरोबर. किती साली मिळाला? मला 93 साली अर्जुन पुरस्कार मिळाला. कोणाच्या हस्ते मिळाला तुम्हाला? त्यावेळी राष्ट्रपती शंकर दयाल शर्मा होते, त्यांच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला. आणि मग तो पुरस्कार गेला, तुमची आखी कुटुंब गेले होतं का तुम्ही इथेच गेले होता? नाही, आई वडील देखील बरोबर होते. काय वाटलं असेल त्यावेळेस पुरस्कार? आई अक्षरशः म्हणजे थरथर कापत होती की राष्ट्रपतीं बरोबर हात मिळवायला तिला मिळाला, तेवढा आनंद झाला होता वडिलांना आणि आईला. आणि तुम्हाला काय वाटलं असेल ते पदक घेताना? मला तर मी एवढं कष्ट केल्याचं सार्थक झाल्याचं त्यावेळेस मला वाटलं. तो जे अर्जुन पुरस्कार जे आहे ते म्हणजे केंद्र सरकारचं हो, म्हणजे आज ऑलिम्पिकला हे केलेले, तर हे पुरस्कार तुम्हाला मिळताना तुमच्या कुटुंबाना अतिशय आनंद अश्रू झालेले असेल, तुम्हालाही फार आनंद झाला असेल. मग तिथून तुम्ही जेव्हा आला पुण्यामध्ये तेव्हा तुमचं स्वागत कसं झालं असेल? स्वागत मला सर्व स्टेशनवर गेला आले होते, बरेच म्हणजे राजकीय क्षेत्रातले लोक आले होते, माझे मित्रमंडळी आली होती, माझी मिरवणूक काढली होती त्यावेळेस त्यांनी. पण आता जे पुरस्कार मिळतात अर्जुन छत्रपती अवॉर्ड्स वगैरे मिळतात, तर त्यांना काही गव्हर्नमेंट फॅसिलिटी देतात त्यांना काही? आता मी असं ऐकलं त्यांना फ्लॅट देतात, बंगले देतात, असं कधी त्यावेळेला तुम्हाला वाटलं होतं? बंगले असं नाही, फ्लॅट त्या काळात देखील होते, म्हणजे असं फ्री नव्हते देत, मोफत नाही देत. काही राखीव 10% राखीव कोट्यात त्यांना फ्लॅट दिले जात होते, त्यावेळी मला देखील तो मिळाला होता. व्हेरी गुड, तुम्ही आमच्या भारताचे प्रतिनिधी म्हणल्यावर तुम्हाला ती सवलत मिळणार असेल. आता मी एक शेवटचं सांगते की हे जे दिसते समोर इतके गोल्ड मेडल्स ऑलिम्पिकचे, हे सगळे हे जे दिसतात हे ऑलिम्पिकचे मेडल्स आहेत. अर्जुन पुरस्कार मिळाल्याची ट्रॉफी आहे, हे सर्व हे जे कष्ट त्यांचे स्वतःचे वैयक्तिक आणि सरकारने त्यांना हे दिलेले हे मानाचं चिन्ह सन्मानही त्यांना केलेलं आहे, हे तुम्ही सगळे बघतच आहात. धन्यवाद.